दरवेळेस असं सगळे भाजपचे नेते असं सगळे असं बोलतात की शिंदेंची जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची विचारसरणी हे शिंदे पुढे कॅरी फॉरवर्ड करतात म्हणून ती शिवसेना आहे. जर तुम्ही आत्ता बोलले की बाळासाहेबांचा इथे प्रभाव होता, त्यांच्या शिवसेनेचा इथे प्रभाव होता, मग असं असेल तर मग शिंदेंचा रोड शो करायला पाहिजे होता ना, मोदींचा रोड शो करायची काय गरज होती? असं आहे की उद्धव ठाकरे आहेत ना, नेते आहेत ना, केजरीवालला कशाला बोलवलं? काय कारण आहे केजरीवालला बोलवायला? कशाकरता शरद पवारांना बोलवलं? असं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, या देशामध्ये मोदीजी हे लोकांना हवे आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं आकर्षण आहे. शेवटी आपण जनतेत कोणाला बोलवतो? ज्यांचं आकर्षण आहे त्यांनाच बोलवतो, ज्यांचं आकर्षण नाही त्यांना आपण बोलवत नाही. हा, जेव्हा मोदीजी नसतील त्यावेळेस आम्ही शिंदेजींनाच फिरू, त्यांचं आकर्षण आहे. आकर्षण ते सांगून राहिलो, मला माहिती होतं तुम्ही सवयीप्रमाणे असंच इंटरप्रिट कराल म्हणून तुम्हाला सांगतो. मोदीजी नसले तर शिंदे साहेबांनाच फिरवतो, आमचे नेते शिंदे साहेबच आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल शिंदेजींचा रोड शो किंवा शिंदेजींच्या सभा या उद्धवजींपेक्षा मोठ्या होत आहेत, जास्त त्याला प्रतिसाद मिळतोय.